नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या पदासाठी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा वज्रेश्वरी अकलोली हे गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा वज्रेश्वरी आणि अकलोली हे गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो वज्रेश्वरी आणि अकलोली हे गरम पाण्याचे झरे ठाणे या जिल्ह्यामध्ये ते झरे आहेत प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जवार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामधील पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका किंवा कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोकण पाटबंधारी विकास महामंडळचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक पाच बघा रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते बघा रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते विद्यार्थी मित्रांनो रेगुरी मृदा काळी मृदा या नावाने ती ओळखली जाते प्रश्न क्रमांक सहावा बघा अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने बघा आढळते अति जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते बघा जांभी मृदा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या देशामध्ये पवन ऊर्जेमध्ये खालील कितवा क्रमांक लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये विद्यार्थी तिसरा क्रमांक लागतो बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आत्माराम पांडुरंग तरखडकर यांना प्रार्थना समाजाचे संस्थापक असे म्हणतात प्रश्न क्रमांक नववा बघा अत्यंत कमी तापमानाला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी त्यापैकी कोणतं श अत्यंत कमी तापमानाला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी कोणतं शास्त्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रायोजेनिक शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक दहावा बघा केंद्रीय अन्न भेसळ कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा बघा केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील केंद्रीय अन्न भेसळ कायदा विद्यार्थी मित्रांनो सन चोपन्नचा तो कायदा आहे बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते बघा रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञाही लागू होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लिकोमिया विद्यार्थी मित्रांनो रक्ताच्या कर्करोगासाठी या ठिकाणी ही संज्ञा लागू होते प्रश्न क्रमांक बारा बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक तेरा बघा बा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण झाला होता बघा सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता प्रश्न क्रमांक बघा पुढचा मुरुड जंजीरा हा सागरी किल्ला पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघ मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक बघा पंधरा बघा भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर खालीलपैकी बघा भारताचे बघा प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मुंबई हे शहर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या गणपतीपैकी ओझर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या गणपतीचं बघा मंदिर आहे बघा ओझर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या गणपतीचं मंदिर आहे बघा श्री विघ्नेश्वर या ठिकाणी आपली योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सतरा बघा अंधारे हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अंधारे हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा अंधारी विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामधले ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक बघा अठरा बा बघा कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरे पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरे पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील महादेव डोंगर रांगेने कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरे ही वेगळी झालेली आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मुंबई ते अहमदनगर यांच्या दरम्यान पुढील पैकी कोणता घाट लागतो बघा मुंबई ते अहमदनगर यांच्या दरम्यान पुढील पैकी कोणता घाट लागतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई ते अहमद अहमदनगर यांच्या दरम्यान नाणे घाट लागतो बघा प्रश्न क्रमांक बघा वीस बघा तुलतुली हे धरण पैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा तुलतुली हे धरण पैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हे धरण विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा प्रश्न क्रमांक बघा एकवीस बघा बाणकोट आणि जयगड या खाड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा बाणकोट आणि जयगड या खाड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत तर रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत प्रश्न क्रमांक बघा बावीस बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुढीलपैकी बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे प्रश्न क्रमांक बघा तेवीस बघा भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा भीवपुरी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा प्रश्न क्रमांक बघा चोवीस बघा मराठी राजभाषाधीन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी मराठी राजभाषाधीन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन सत्तावीस फेब्रुवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो मराठी राजभाषा दिनासम बघा प्रश्न क्रमांक बघा पंचवीस बघा चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र बघा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा सव्वीस बघा शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधलं बघा पहिलं राज्य पुढीलपैकी कोणत्या राज्य शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे बघा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे बघा प्रश्न क्रमांक बघा सत्तावीस बघा महाराष्ट्रामध्ये बघा काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रामध्ये बघा काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा कोकणी ही भाषा पुढीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित भाषा आहे बघा कोकणी ही भाषा विद्यार्थी मित्रांनो कोकणी ही भाषा गोवा राज्याची संबंधित ती भाषा आहे बघा प्रश्न क्रमांक बघा एकोणतीस बघा त ई आ हे पुढील पैकी कोणत्या युभक्तीचे बघा प्रत्यय आहेत बघा त ई आ हे पुढीलपैकी कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत बघा त ई विद्यार्थी मित्रांनो सप्तमी या युभक्तीचे ते प्रत्यय आहेत बघा प्रश्न क्रमांक बघा तीस बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा विद्यार्थी बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा चांगल पण या ठिकाणी या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मनोराज्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं बघा मनोराज्य हा शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संधीचं या ठिकाणी बघा उदाहरण आहे मनोराज्य कर कर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विसर्ग संधीच या ठिकाणी ते बघा या ठिकाणी उदाहरण आहे पुढचा प्रश्न बघा शशी सुधाकर हिमांशू रजनीनाथ हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा शशी सुधाकर हिमांशू रजनीनाथ तर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो चंद्र या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा तो गणक यंत्रावर काम करीत असतो या ठिकाणी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा बघा तो गणक यंत्रावर काम करीत असतो बघा रीती वर्तमान काळाचं विद्यार्थी म्हणून हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक बघा चौतीस बघा नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची बघा नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती बघा क्रांती आहे प्रश्न क्रमांक बघा पस्तीस बघा गारो खासी जेतिया या आदिवासी जमाती पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बघा गा आढळतात गारो खासी जेतिया तर विद्यार्थी मित्र गारो खासी जेतिया या मेघालय राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीच्या बघा अयोध्या हे शहर बघा अयोध्या हे शहर विद्यार्थी मित्रांनो शरयू या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा हजारीबाग हे भारतामधलं एक बघा महत्त्वाचं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हजारीबाग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील हजारी बाग हे भारतामधलं महत्त्वाचं अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा निर्मलचे डोंगर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा निर्मलचे डोंगर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत निर्मलचे डोंगर बघा नांदेड या जिल्ह्यामध्ये ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजूमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भामधील सिंदखेड राजा हे स्थळ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते बघा विद्यार्थी मित्रांनो राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भामधलं बघा सिंदखेड राज हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर वर्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भीमा आणि सीना यांचा संगम ज्या ठिकाणी होतो बघा दक्षिण सोलापूरमध्ये ठिकाण पुढीलपैकी कोणतं आहे भीमा आणि सीना तर कुंडल या ठिकाणी विद्यार्थी मित्र या ठिकाणी त्या ठिकाणी संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा नील वंडे हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भांडण्यात आले बघा नील वंडे हे धरण बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भांडण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मलेरियाचे जंतू यांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला बघा मलेरियाचे मले जंतू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा तीन रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाचे जंतू यांचा शोध लावला होता प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा निमोनिया हा रोग पुढीलपैकी कशापासून होणारा रोग आहे निमोनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे तर जीवाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली इंडियन इंडिपेंडेंट लीग राजबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीगची ही केली होती प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा हिंदी अर्थकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात हिंदी अर्थकरणाचे जनक बघा न्यायमूर्ती रणार या ठिकाणी हिंदी अर्थकरणाजनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारत सरकारला बघा कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतात बघा भारताचे महान्यायवादी विद्यार्थी मित्रांनो भारत सरकार या ठिकाणी कायदेविषयक सल्लाही देत असतात प्रश्न क्रमांक बघा एकोणपन्नास बघा ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यांच्या संबंधी बघा खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये पुढील पैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा कलम चाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पन्नास बघा बघा प्रश्न क्रमांक पन्नास बघा राष्ट्रपतींचा राष्ट्रपतीवर बघा महाभियोग हा खटला पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये चालतो बघा राष्ट्रपतीवर महाभियोग हा खटला पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये चालतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील